ममदापूर केएल येथे समविचारी आघाडीकडून कोरोना प्रतिबंधक औषधाचे वितरण. संपूर्ण जगात कोरोना रोगामुळे लोक मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे सर्वांचे जगणे हे भीतीयुक्त वातावरणात जात आहे. यासाठी इम्युनिटी बुस्टर हे औषध मानवी रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन श्री विरुपाक्षलिंग समाधी मठ निप्पाणी मठाचे परमपूज्य श्री प्राणलिंग स्वामीजी यांनी केले. ते ममदापूर केएल येथे समविचारी आघाडी यांच्याकडून कोरोना प्रतिबंधक औषधाचे मोफत वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अमित शिंदे यांनी केले. यानंतर उपस्थित मानवऱ्यांच्या हस्ते स्वामीजींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले, या औषधामुळे कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, त्याचबरोबर हे औषध घेतल्याने कोरोना प्रतिबंधक होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. जगामध्ये चालू आहे, कितीबी लोक असलं तर काही वेळ असलं तर अजूनपर्यंत काही वेळेला मुक्त करण्यासाठी काही वेळ आलो नाही. गव्हर्नमेंट भरपूर सहकार करायलाय, प्रयत्न करायलाय, अजूनपर्यंत काय बी उपचार 100% आलं नाही. तुझ्यामुळे एक कणेरी स्वामीजी आता बेंगळूरचं डॉक्टर जे कडे विचार करून प्रतिकार शक्ती आपल्या लोकांचं कसं जास्त करणे त्याला काय करायला लागेल म्हणून एक औषध काढलेलं आहे. फक्त प्रतिकार शक्ती जास्त होणे त्यासाठी करून कमीत कमी आजपर्यंत आपलं कर्नाटकमध्ये 8 लाख लोकांपर्यंत पोचलेलं आहे. आपलं निफाडी भागात एक 25 ते 35 हजार लोकांपर्यंत पोचलेलं आहे. आपला एकच उद्देश आहे, औषधाचं काही बी खर्च नाही, औषध सर्व फ्रीमध्ये आहे. फक्त बाटलीचं 10 रुपये, तुम्ही एका बाटली आलं घेतलं तर 20 रुपये घेतो म्हणून 10 रुपयाला एकूण सर्वांना मिळावं म्हणून 1-10 रुपयाची बाटलीचे पैसे एवढंच आहे. मग तिच्यामुळं तिच्याशी काय होतंय, लोकांचं भरपूर मन आहे, हे काय प्रिय आहे, 10 रुपयाला काय कसं काय होतंय, ते कोण पाणी पिलं होतं कारण ते लोकांना काय बी आलं नव्हतं. तिने येऊन आम्हाला असं लोक भरपूर सांगतंय, तिचं काय महत्व काय माहीत नाही, खरं कमी वाढलंय. त्यासाठी सर्वांनी घेतलं तर चांगलं म्हणून चर्चा करतो होतं. ममदापूरून तुमचं सर्व नागरिक येऊन दोन समोत्सवासाठी फ्रीमध्ये वाटणार होते, पैसे नाही काय नाही, काय पैसे सांगितले नाही, फ्रीमध्ये कसंसाठी. ममदापूर येथे सुमारे 3000 नागरिकांना हे औषध मोफत वितरण करण्यात आले. हे औषध वितरण करण्यासाठी सरस्वती क्रेडिट सौहार्द सहकारी शाखा ममदापूर केएल मेसर्स अप्पय्या एस शेट्टी सराफ निप्पाणी व महात्मा बसवेश्वर सौहार्द सहकारी बँक निप्पाणी शाखा ममदापूर केएल यांनी आर्थिक सहकार्य केले. यावेळी या कार्यक्रमास ममदापूर गाव कामगार व माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष निरंजन पाटील, शेखर पाटील, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, अमित शिंदे, उत्तम पाटील, महादेव मधाळे, मधुकर उत्तुरे, अनिता कांबळे, संजय भोजकर, रावसाहेब गोरवाडे, इंगळे गुरुजी, कदम गुरुजी, हरेल गुरुजी, गोरवाडे गुरुजी, महारुद्रस्वामी, गुंडू पाटील, संभाजी नेजे, रवींद्र गोरवाडे, गजानन कावडकर, संदीप तोडकर, भास्कर स्वामी, बाळासाहेब गोरवाडे, राजेंद्र आवटे, मोहन पाटील यांच्यासह समविचारी आघाडीचे कार्यकर्ते, युवक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.